की मी इथून निघायचं म्हणलो. काका काकू लहान मुलं इथे आल्यापासून एकदा दोनदाच भेटलोय, त्यांच्याकडे जायला हवं ना का? मी परत निघण्याचा विषय काढलात ना मधुभाऊ. अगं काय करू मी, त्यांचे रोज फोन येतात, विचारत असतात आश्रमात केव्हा येणार. आणि आपली कुसुम ते ती म्हणते की मी तिच्याच घरी राहावं. आता मी काय करू सांग. मी सांगू, तुम्ही इथेच राहा माझ्याजवळ. हे बघ, हे तुझं घर, इथली माणसं खूप मोठ्या मनाची आहेत ग, पण गैरफायदा घेतल्यासारखा वाटतो ना. मी काम करीन ना, मी इथल्या आठवणी घेऊन जाईन. आता बघ, परवाच्या दिवशी अश्विनने फोटो काढले, ते फोटो घेऊन जाईन. झालंच तर तू तुझे आणि जावई बापूंचे फोटो दे, ते घेऊन जाईन मी. आणि आजवर तुझ्या लग्नाचे फोटो मी पाहिलेच नाही, काढलेत ना ग ते? काढलेत ना, चैतन्य भाऊजींनी काढलेत. अरे वा, मला दाखवतेस? दाखवते. छान. हे बघा मधुकर, यात फक्त आमच्या लग्नाचे नाही, माझ्या कुटुंबाचे पण सगळे फोटोज आहेत. माझ्या हा बघा, आणि हा पूर्ण आजींच्या वाढदिवसाचा फोटो आहे. पूर्ण आजींचा वाढदिवस म्हणजे ना अगदी सण असतो, हा सण. लोक खूप दुरून त्यांच्यासाठी भेटवस्तू पाठवत असतात, आणि इतक्या पाठवतात की आम्ही रात्रभर भेटवस्तू उघडत बसतो आणि पूर्ण आजी झोपून जातात. आणि हा बघा मधुभाऊ, आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचा फोटो. कामाच्या नादात ना हे लग्नाचा वाढदिवसच विसरून गेले होते, आणि मग आठवल्यावर इतकं त्यांना अपराधी वाटायला लागलं. मग आठवडाभर मला सतत शुभेच्छाच देत राहिले. आणि ह्यात ना कुठेतरी आमच्या मागच्या वाढदिवसाचा पण फोटो असेल. आईनी खास माझ्यासाठी स्वतः केक बनवला होता, मला बाहेरचं आवडत नाही ना म्हणून. अरे मधुभाऊ, तुम्ही इथे? काही नाही, तुमच्या बायकोशी गप्पा मारत होतो, आता निघतो. अरे नको, तुम्ही बसा आरामात, निवांत गप्पा मारा, मी खाली जाऊन माझं काम करतो. नाही नको नको, मी माझ्या खोलीत जातो. तुम्हा दोघांनाही निवांत असा वेळ मिळत नाही गप्पा मारायला, आणि तुमच्या गप्पात या म्हाताऱ्याची अडचण कशाला? मी हा घेऊन जाऊ का अल्बम, म्हणजे कसं मला निवांतपणे पाहता येईल, परत आणून देईन मी. चला मारा गप्पा मारा बाबा. वा छान. ला